आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ नगरपालिका निवडणुकीत आम्ही अनिल कुमार यादव यांच्या सोबत. रावसाहेब देसाई यांनी केली भूमिका स्पष्ट. शिरोळात राजकीय तोडफोडीला गती आली आहे. भाजपला आता एक मोठा साथीदार शिरोळात मिळाला आहे. आजची ताजी आणि मोठी बातमी. महाआघाडी आकारात येण्यापूर्वीच एक मोठा दणका भाजपने दिला आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी नगरपालिका निवडणुकीत भाजप नेते अनिल कुमार यादव यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. खोबरं तिकडं चांगभल करण्याची माझी भूमिका नाही, चांगल्याला चांगलं म्हणण्याची वृत्ती असावी असं म्हणत शिरोळात भाजप बरोबर राहण्याची भूमिका रावसाहेब देसाई यांनी जाहीर केली आहे. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. मी सांगितलं दिलीपराव मटलाला की आज 9 आणि 6 नाही 15 एक करून काम करूया. अशा वृत्ती प्रवृत्तीची आम्ही असल्यामुळं कुठल्याही कामाला कधीही आम्ही त्यांना अडथळा आणला नाही काय नाही. पण प्रत्येक कामामध्ये काहीतरी काहीतरी वेगळं असल्यामुळे ते मला स्वतःला पसंत पडत नाही. जावे जिथं जायचं ना तिथं स्वच्छ आणि चांगला कारभार करायचा आणि स्वच्छ आणि चांगला कारभार करत गेल्यानंतर तुम्हाला वेळ भगवान के घर में देर आहे की अंधेर नाही. आपल्याला वेळ लागलाय आणि तुम्ही काम अतिशय चांगलं करायला लागला याचा मला साथ लागणार नाही म्हणून मी तुमच्या पाठीचे आहे. दुसरं काय नाही, मला तुमच्याकडे काय अपेक्षा आहे किंवा तुमच्याकडे काय मला हे करावं काय अजिबात नाही. माझं कुठलं तर पोरग घ्या नोकरीला लावा अजिबात नाही. प्रश्न असा आहे की काम चांगलं करता म्हणून तुमच्या पाठी आणि अशीच वृत्ती प्रवृत्ती तुम्ही ठेवा. तुमच्या पाठीचे सातत्यानं मी तुमच्या पाठीचे आज नारायण आता सुद्धा आनंदांनी काल फोन केला तर मी आहे म्हणतो नारायण झाल्या आनंद वाटला तो ह्या गोष्टीचा की चांगली कामं तुम्ही करा लागलाय. ते चांगली काम करताना निदान काम होत नाही आपल्याला जमत नाही निदान पायतरी अडवू मत नका असं माझं स्वतः मग अनिलराव असेल आणखीन कुणी असेल काम करते त्याला चांगलं करा चांगलं म्हणावे या वृत्तीप्रवृत्तीला असल्यामुळं या ठिकाणी अनिलरावने हे आता केलं. त्यानं सहाय्याने या ठिकाणी कामं करायला चालू केलं. अतिशय आनंद वाटला की या ठिकाणी सप्ताह होतोय मोठा कार्यक्रम होतोय संपूर्ण गावडेवेलीचा इथला कार्यक्रम इथंच होय. एखादं लहान लग्नसुद्धा इथे आता म्हणजे होतंय म्हणा लग्न असं जे विधी असेल त्या कार्यक्रमाला अतिशय ते काम चालू झालं आणि दोन इंजिनियर या इंजिनियर पोडवे आणि दुसरे आहेत त्यांनासुद्धा आता हा माझ्या हाते सत्कार केला. त्यांनासुद्धा विनंती काही लवकरात लवकर चांगलं काम लवकरात लवकर चांगलं काम तुम्हाला जर तुमच्याकडनं कोण अपेक्षा करत असेल कमिशन दे अजिबात देऊ नका. ही वृत्ती प्रवृत्ती झाल्या अनिलराव कमिशन काम 5 लाखाचं कमिशन 1 लाख दे आणि ते काय करते विचार 4 इंचीचं अँगल आठलं तर 2 इंचीच घाल. कुणाला जरा थोडंसं त्याच्यामध्ये राग येत असेल तरीसुद्धा त्याची मी माफी मागतो. का तर चांगल्या गोष्टीसाठी माफी मागायला काही वाईट वाटायचं काही कारण नाही आणि म्हणून या ठिकाणी सगळ्यांनी यावेळेला जिद्दीनं छोटं यादवाच्या पाठीमागे राहूया. आपण मी स्वतः चांगलं काम काय चांगलं काम हे कायमपणे आपल्या ह्याच्यामध्ये असावं आणि ते करावं म्हणून एक श्लोक आहे शिवाय महाराजांचा निष्ठा अभंग होती ठेवली मार्ग चाला आव्हान देऊन उठाले तू संकटाला आशिष देईल तुम्हाला तुझा भावाने जिंका आदे दिला शिव मोहूर्तीने देहास मानुनी जगा निच पाय पोच झुंजा अखंड करणे आमचा स्वदेश होऊ नकाच पुरे रुद्गत कधुनी संदेश अंतिम दिला शिव मोहूर्तीने कशासाठी जगावे कसे मी विचारा स्वतःला असा प्रश्न नाही मी जगू पांग फेडावा या माय भूचे आम्ही मार्ग चालू जिजाऊ स्वतः हा मार्ग काढल्याशिवाय इथून पुढे करणूक काही नाही आणि आता निर्णया सगळ्या हे वाजवलेत. राजकीय मंडळी स्वतःच्या पोळी भाजायला का वाटेल ते उपक्रम करतात पण तिथं हे होत नाही तर त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी पाटीजी रावाशी विनंती करतो आव्हान करतो आणि मी सुद्धा या ठिकाणी तुमच्या सगळ्या अनिलरावच्या त्या छोटे यादवाच्या मी पाटीजी आहे आणि सगळ्याच पार्टीचे आहे. फक्त आम्हाला जास्त पळवापळी करू नका का पळवापळी करू नका. आता रनिंग 70 वर्ष वय आहे माझं तरीसुद्धा मी चालतोय पळतोय म्हणजे अशोक मन्यासुद्धा साठी सगळा भाग आणि भाग निघून काढला यांच्यासाठी सुद्धा हे म्हणाले आम्हाला तुम्ही काही मागतच नाही म्हणाल तसं नाही गाडी बरोबर नेण्याची आपल्याला बरोबर इच्छा बरोबर उडून नेलं जाईना आणि दोन्ही शेता निवडणार मला सांगायचं तात्पर्य काय अशोक माने खरंच चांगला माणूस
त्यांना कुणीही गावातल्या व्यक्तीने गेलं एवढं पोरलं त्यांनी कधी देणगी नाही म्हणणार नाही, काय माझंच मुख असणारा सार्वजनिक कामाला उपयोग पडणारा माणूस, आणि त्यांना आपल्याला सामन्यासाठी बाल शिवाजी मंडळाचे सामने मोठे झाले. मी फोन केला अशोकराव तुम्हाला असं असं वर्गणीसाठी लावून देतो आहे त्या 1,00,000 रुपये दिले त्या भारतानी बोलू काय 1,00,000 रुपये कोण देत नाहीत, 10 रुपये कोण देत नाहीत, 1,00,000 तर नाच सोडा. मग एक जण म्हटला काय त्याच्या बाईच्या घरातलं दिला, अरे ते द्यायची सुद्धा तुम्हाला ताकद असावं लागत्या, त्यांना शासनाकडे मिळवलं आणि कुणीकडे मिळवलं, त्यांना मिळवलं आणि देण्याची उलटी प्रवृत्ती आहे याला महत्वाची असत आहे. आणि ते जून 1 महिना झाला नाही तो पण त्याच्या विरोधात फरार दुखायरी ह्या गोष्टीचं मी म्हटलं एवढी तर जाण ठेवा तुम्ही की लगेच 1 महिन्याच्या तुम्ही हे केला. मी म्हटलं पक्ष आहे म्हणून तुम्ही जरूर जावा, निदान बाकी तर पोरं इकडे लावा ते पण नाही, पण स्वतःच्या पोळीवर तूप ओढायची ही जी पद्धत आहे ती तुम्ही बंद व्हावी असं माझं मत आहे. मला कुठल्याही राजकारणाचं हे नाही अभिलाषा नाही किंवा राजकारण करणार. मी गेली 30 वर्षे आता शिवप्रतिष्ठानचं काम करतो, संपूर्ण अखंड हिंदुस्थान जवळजवळ सगळा मला ओळखता नाही असं, म्हणजे मी मोठा आहे असाचा भाग नाही पण प्रत्येक व्यक्ती आणि व्यक्ती ओळखते यातच माझं सर्व समाविष्ट झाले. कशासाठी आपलं राजकारण काय पण चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीशी आहे, तर त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी पाठीशी राहावं असं विनंती करतो आणि मला बोलण्याची जी संधी दिली आपण याबद्दल इथल्या संयोजकांना.